गुड मॉर्निंग मैडम। गुड मॉर्निंग पल्लवी। बस की आज सकाळीच कॅन्टीनमध्ये ड्युटी नाही वाटत तुझी आज? नाही, म्हणजे मी टायमिंग चेंज करून घेतलंय सकाळीच। काय घेणार, चहा कॉफी? चहा चालेल। चालेल ना बाबू, एक चाय ला ना। मग काय, ह्याच हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी काम करायचं ठरवलंस? नाही, अजून नक्की नाहीये, पण मला इथेच काम करायला खूप आवडेल। का? कारण इथलं वातावरण, इथले सगळेच लोक खूप छान आहेत, म्हणजे अगदी पप्पे पांडू पासून डॉक्टर गोखले सरांपर्यंत सगळी चांगली माणसं भेटली मला। पल्लवी, पप्पेच्या आत्महत्येबद्दल तुला कळलंच असेल ना? हो, मला कळल्यापासून खूप वाईट वाटले। खर तर पप्पे इतका निष्पाप जीव माझ्या पाण्यात दुसरा कोणीच नव्हता। परमेश्वर कुणाची कधी काय परीक्षा घेईल काही सांगता येत नाही। आणि असंही म्हणतात ना, जी माणसं सगळ्यांना आवडतात त्यांना देवही लवकर बोलवून घेतो। तुला आठवतंय पल्लवी, तू काही दिवसांपूर्वी मला एक विचित्र चिठ्ठी आणून दिली होतीस? त्या चिठ्ठीचा सस्पेन्स समजला? नाही, तू आता आणखीन गडद झालाय। म्हणजे? म्हणजे पप्पेचा मृत्यू सुद्धा संशयास्पद पद्धतीने झालेला आहे। त्या चिठ्ठीचा आणि पप्पेच्या मृत्यूचा काहीतरी संबंध असण्याची शक्यता आहे। पण पप्पेला कोण आणि कशासाठी मारेल? तू मला न सांगताच माझ्या सरांना एकटीच जाऊन भेटलीस ना? मला ड्युटी चेंज करून घ्यायची होती ना म्हणून। एनिवे, त्याने तुला एक्सरेज काढून घ्यायला सांगितले। हो, म्हणूनच मी माझी ड्युटी चेंज करून घेतली। मी काढेन। मी एक्सरे डिपार्टमेंटला जातोय, तू ये, मी तोपर्यंत फॉर्म्स काढून ठेवतो। ओके, लवकर ये। एनी प्रॉब्लेम पल्लवी? नाही, विशेष काही नाही, म्हणजे मध्यंतरी माझा गुडघा दुखायला लागला होता, त्यामुळे महाजन सरांनी मला काही एक्सरेज काढून घ्यायला सांगितले होते। काही मेजर नाही आहे ना? नाही, माहिती नाही आहे। एनिवे, काही मदत लागली तरी सांग। यस मॅडम। तुझी काही हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू। म्हणजे तू मगाशी म्हणालीस की या हॉस्पिटलमध्ये तुला सगळी चांगली माणसं भेटली, पण ह्या सगळ्या माणसात रमण सगळ्यात चांगला आहे ना? दॅट्स गुड, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्स। पल्लवी, रमण आधी कसाही असला ना, तरी तुझ्या वागण्यामुळे तो आता बदललाय, आणि रमण मध्ये तो आता बदल जाणवतो। ठीक आहे।